गुरख्याचं काम करणाऱ्या दाम्पत्याच्या चिमुकल्याच्या पोटात मृत गर्भ आढळल्यानं खळबळ उडाली आहे. आईच्या पोटात दोन गर्भ होते, त्यापैकी एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यानं ही स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या 1.5 वर्षाच्या या मुलावर पिंपरीत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. साधारण 550 किलोग्रॅमचं हे मृत गर्भ होतं. 5 लाख बालकांमध्ये अशी दुर्मिळ परिस्थिती निर्माण होते. जगभरातून आतापर्यंत 200 अशी प्रकरणं नोंदली गेली आहेत. याला वैद्यकीय भाषेत फिटस इन फिटू असं म्हणतात. नेपाळी महिलेची 18 महिन्यापूर्वी प्रसूती झाली होती. जन्मलेल्या मुलाला नेहमीच आरोग्याला घेऊन तक्रारी असायच्या, पोटात दुखायचं. या बाळाचं पोट गरोदर महिलांप्रमाणे वाढू लागलं होतं. त्यातच परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांनी उपचारासाठी पिंपरीच्या डॉक्टर DY पाटील रुग्णालयात त्या मुलाला दाखल केलं. तेव्हा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलजा माने यांनी अपेक्षित सर्व चाचण्या करून घेतल्या. तेव्हाही धक्कादायक बाब समोर आली आहे. आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले होते, त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. पुढे जन्मानंतर बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत गेली, त्यामुळे बाळाला योग्य आणि पूर्ण पोषण मिळत नव्हतं. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे हे मृत गर्भ शरीराबाहेर तातडीनं काढणं गरजेचं होतं. 5 लाख बालकांमधून अशी दुर्मिळ घटना पुढे येऊ शकते. हा गर्भ बाळाच्या यकृत आणि उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध असून तो मोठ्या रक्तवाहिन्यांना चिकटलेला असल्याचं दिसलं. हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचं तपासणीअंती निष्पन्न झालं. त्यामुळे ही गाठ वेगळी करणं हे मोठं आव्हान बालशल्य चिकित्सकांसमोर होतं. मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत, मूत्राशय आणि आतडे ह्या अवयवांना कोणतीही इजा होऊ न देता ही संपूर्ण गाठ काढण्यात यश आलंय. यासाठी बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रणव जाधव आणि त्यांच्या टीमनं 6 तास शर्थीचे प्रयत्न केलेत. मी डॉक्टर चारुशीला गोरे, HOD पॅथॉलॉजी, डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज. मी डॉक्टर अर्चना भुज, प्रोफेसर इन पॅथॉलॉजी. मी डॉक्टर विद्या विश्वनाथन, प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ पॅथॉलॉजी. आम्हाला साधारण 26 फेब्रुवारीला पोटातला 18 महिन्याच्या बाळाचा पोटातला गोळा जो 1.5 किलोपेक्षा जास्त वजनाचा होता, 1/2 किलोपेक्षा जास्त वजनाचा होता तो मिळाला. आणि जर आपण हा गोळा पाहिला तर तुम्हाला दिसेल की इथं बाळाचा एक पाय दिसतोय आणि ही त्याची बोट आहे. नंतर तो गोळा जेव्हा आम्ही उघडला त्यावेळी त्याच्यात वेगवेगळे पार्ट दिसत होते. हे हाड तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण हाड आणि हा पुढचा पंजा. नंतर इथं बाकीचे हाडं बघू शकता. इथं मध्ये मांसल भाग आहे आणि ह्या विविध भागांचे आम्ही सेक्शन घेतले आणि त्याचं मायक्रोस्कोप खाली परीक्षण केलं. त्या परीक्षणामध्ये विविध पार्ट त्याच्यातही दिसलेले आहे. त्वचा दिसली आणि बाळाचे वेगवेगळे डेव्हलपिंग पार्ट दिसले आणि ते सगळं बघून त्याला आम्ही फिटस इन फिटो असं डायग्नोसिस दिलं आणि आमची सगळी टीम याच्यासाठी कार्यरत होती. शरीराबाहेर काढलेल्या गर्भगाठीचं परीक्षण करण्यात आलं असून या गाठीमुळे बालकाला भविष्यात कोणताच धोका आणि दोष होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. या गर्भगाठीचं वजन 550 ग्रॅम असून हात आणि पायाची बोट, त्वचा, केस, हाडं तसंच मायक्रोस्कोप मध्ये इतरही अवयव दिसून आले. यावरून हे फिटस इन फिटू असल्याचं निदान झालंय. आता चिमुकला इतर बालकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकणार आहे, त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आलंय. मात्र गरिबांचाही दाता आजच्या युगात अस्तित्वात आहे हेच हॉस्पिटल प्रशासनानं दाखवून दिलंय. या रुग्ण सेवा करणाऱ्या देवदूत मंडळींना जागर जनस्थानचा सलाम. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड.